उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती, मात्र आता पुन्हा एकदा शहर आणि जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे शहरातील रस्त्यांचे 3-13 वाजले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। शहरातील कोणत्याही रस्त्यावर जा तुम्हाला खड्डेच खड्डे बघायला मिळतील। महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम करून खड्डे बुजवल्याचा दावा केला होता, मात्र गुरुवारी रात्री सारडा सर्कल परिसरात 10 मिनिटे पाऊस पडल्याने महापालिकेचे पितळ उघडे पडले होते। नाशिक शहरातील रस्ते जर आपण बघितले तर रस्त्यावर मोठमोठे खड्डे बघायला मिळतील। या रस्त्यांनी वाहने चालवणं म्हणजे मोठी तारेवरची कसरतच आहे। त्यामध्ये पाऊस सुरू असताना वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी गाडी थेट खड्ड्यामध्ये जाते आणि जोरात धडकते। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतंय, तर बऱ्याच वेळा गाड्या खड्ड्यांमध्ये अडकून पडतायत। त्यामुळे नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आता न बोललेलंच बरं असं नागरिकांकडून बोललं जात आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक।